तालुक्यातील जनसेवा शिक्षण मंडळ संचलित विद्या मंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शिवळे येथे आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक वितरण पारितोषिक व स्नेह संमेलनाची शाळेस 40 वर्षाची परंपरा आजही कायम असल्याने मला खूप आनंद होत आहे, असे प्रतिपादन संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार गोटीराम पवार यांनी मागील गणेशोत्सवाचे औचित्य साधून सिनियर कॉलेजच्या सभागृहात आयोजित केलेल्या वार्षिक वितरण व स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमात केले. या कार्यक्रमात ज्या विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये प्रावीण्य मिळवलेल्या तसेच इयत्ता 12वी 10वी क्रमांक आलेल्या तसेच सन 2019-20 या विद्यालयातील आदर्श विद्यार्थी म्हणून वैशाली गायकर, चैतन्य शिंगोळे यांचाही सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या संस्थेचे अध्यक्ष गोटीराम पवार व व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र श्रीफळ शाल देऊन सन्मान करण्यात आला. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे महाराष्ट्र 100 न्यूजचे प्रतिनिधी बाळासाहेब भालेराव यांनी. अतिशय आनंदाचा आयुष्यातला क्षण आपण या ठिकाणी सगळेजण भोगत आहोत. सुरुवातीलाच अरटसरांनी सांगितल्याप्रमाणे 1979 साली या शाळेची स्थापना झाली, तेव्हापासूनचा आजचा हा कार्यक्रम या मुलांनी, विशेषतः आमचे गायक असतील, तबला वादक असतील, त्यांना मार्गदर्शन करणारे सारे सर असतील, या सर्वांनी एवढ्या वर्षानंतर परिश्रमाने जो ध्यास घेतला आणि आज त्यांनी या ठिकाणी शिस्तवन आणि स्वागतपद्य स्वरबद्ध गायलं,